नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। बघूयात एक मोठी बातमी। जिल्हा रुग्णालय जळीत कांड प्रकरणाची 8 ते 10 दिवसात चौकशी पूर्ण करण्याची अपेक्षा आहे। या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांची माहिती घेतली जात असून अद्यापर्यंत कोणत्याही मतापर्यंत पोहोचलो नसल्याची माहिती नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज दिली आहे। जिल्हा रुग्णालय जळीत कांड प्रकरण चौकशी समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। आजच्या चौकशीत अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहिती घेतली आहे, अजून माहिती मागवली असून पुढील सोमवारपर्यंत माहिती येणं अपेक्षित आहे। सदस्य आलेले आहेत, सर्व माहिती घेत आहेत। काही सदस्य अगोदर येऊन गेलेले आहेत, त्यांनी अगोदर काही माहिती घेतलेली आहे। आज जे काही संबंधित अधिकारी होते, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचं इलेक्ट्रिकल डिव्हिजन असेल, महापालिका आयुक्त आहे, चीफ फायर ऑफिसर आहेत आणि इतर जे काही तज्ज्ञ लोक आहेत, त्या सर्व लोकांशी आता आम्ही आज माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे। आणि सगळी माहिती घेतल्यानंतर मग चौकशीचं पुढचं काम जे आहे ते आपल्याला नेता येईल। आज जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये अजूनही बऱ्याच मुद्द्यावरती जास्त माहिती घ्यावा लागणार आहे। अपेक्षा अशी की पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये चौकशी आपण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न, कुठल्याही अजून मतापर्यंत पोहोचलेलो नाही, अजून आम्ही सर्व माहिती घेतो आहे, कमिटीचे सर्व सदस्य समजून घेत आहे आणि सर्व समितीचे सदस्य पुन्हा एकत्र बसल्यानंतरच आपल्याला की साधारण काय पुढची दिशा राहील किंवा काय आपल्याला अंदाज आहे तो नंतरच आपल्याला समजू। प्राथमिक सगळ्यांचे अहवाल घेतलेले आहे, त्या अहवालांची छाननी चालू आहे, त्याच्या आधारे आणखीन जास्त काही माहिती लागणार आहे की काय माहिती द्यायची त्यांना सांगितलेलं आहे, ती माहिती सोमवारी त्यांच्याकडनं मिळणार। ज्यांना सांगितलं होतं आज त्या सगळ्यांची माहिती आलेली आहे, ती प्राथमिक माहिती आहे, त्याची छाननी करते कमिटी, त्याच्यावरती आधारित प्रत्येकाला आणखीन अडिशनल काय माहिती द्यायची ते त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलंय, ती सोमवारपर्यंत ती माहिती येणं अपेक्षित आहे। दरम्यान विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चौकशी समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, चौकशी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते। तर या बातमीसह येथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।